हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक DIYचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर इथे पाहू शकता माझ्याकडे काही गुलाबाचे फुलं विणलेले होते. तर रंगीबिरंगी कलर कलरचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे फुलं माझ्याकडे विणलेले आहेत. तर याच्यापासून मी तुम्हाला खूप सुंदर अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे, जे की तुम्ही थंबनेल पाहून ओळखलंच असेल. तर इथे एक स्टोची वाटीसुद्धा होती गुंडाळलेली, आणि हा बॉल मी गणपती विणण्यासाठी हा विणला होता, परंतु याच्यासारखे कलर न भेटल्यामुळे मी दुसऱ्या कलरचाच गणपती विणला. आणि हा बॉल खूप दिवसापासून, जवळपास एका वर्षापासून माझ्याकडे असाच पडलेला आहे विणलेला. तर म्हणलं चला तुमच्यासोबत एक DIYचा व्हिडिओसुद्धा शेअर करा. आणि इथे मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे. आपल्याला एक कात्री लागेल आणि एक क्रोशाची सुई आणि एक शिवण्यासाठीसुद्धा आपल्याला सुई लागणार आहे. तर खूप सुंदर असा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझा रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ही जी स्टोची वाटी आहे इथे आपल्याला शिवून घ्यायची आहे अशी बॉलला. तर त्यासाठी इथे मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे. शिवण्यासाठी जी सुई वापरतात ती सुई घेतलेली आहे. तर या सुईमध्ये मी धागा ओवून घेते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या साईडने जास्त गच्च विणलेलं आहे तर ही साईड आपल्याला खालती ठेवायची आहे, आणि इथून थोडं पातळ विणण्यात आलेलं आहे हे वरती ठेवायचे, कारण वरती आपल्याला हे फुलं चिपकवायचे आहेत. तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि एकदम घट्ट असं शिवून घ्यायचं आहे, किंवा ग्लूगमच्या मदतीने चिपकूनसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एकदम घट्ट असं शिवून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला टाके टाकायचे आहेत. तर इथे मी पूर्ण शिवून घेते. तर हे पाहू शकता एकदम घट्ट मी शिवून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मधल्या साईडलाच मी काढून घेतलेलं आहे, थोडंसं कठीण जाते पण इथेच आपल्याला याची गाठ मारून घ्यायची आहे. इथे मी क्रोशाची सुई वापरलेली आहे आणि अशा पद्धतीने मी एक गाठ मारून घेत आहे. आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकता आपला बॉल एकदम घट्ट फिक्स झालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, याच्या वरतून साईडने आपल्याला पानं विणायचे आहेत कुंडीचे. तर त्यासाठी इथे मी हिरवा कलरच वापरणार आहे. आणि इथे 10 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे. क्रोशा थोडासा आपल्याला जाडच घ्यायचा आहे हे पानं बनवण्यासाठी. तर इथे माझा बॉल थोडा छोटा आहे त्याच्यामुळे मी इथे 10 नंबरचा घेतलेला आहे. आणि जर तुमचा बॉल याच्यापेक्षा मोठा असेल तर याच्यापेक्षा मोठा घेऊ शकता, 4 नंबरचा वगैरे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी अंदाजे ही एक लाईन पकडणार आहे. तर इथे आपल्याला हे जे
हिरव्या कलरची लोकर आहे ही आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। आणि अटॅच केल्यानंतर मी काय करणार आहे, चेन विणणार आहे, एक दोन तीन आणि चार, चार चेन विणल्यानंतर इथे एक दोन धागे मी स्किप करून पुढच्या धाग्यावर मुक्या खांबानी अटॅच करणार आहे तिसऱ्या खांबावर। परत एक दोन तीन आणि चार, परत काय करायचं आहे आपल्याला, एक दोन आणि ह्या तिसऱ्या खांबावर आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे। परत एक दोन तीन चार, परत एक दोन आणि ह्या तिसऱ्या खांबावर एक मुका खांब घालायचा आहे। तर असंच आपल्याला गोल इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर मी हे पूर्ण गोल इथपर्यंत कंप्लीट करून घेते। तर इथे मी गोल करत आलेली आहे, परत एक दोन तीन चार साखळ्या घ्यायच्या। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे पहिले जिथे धागा जोडला होता तिथेच आपल्याला एक मुका खांब करायचा आहे। आणि आता आपलं हे जे पहिलं लूप आहे याच्यामध्ये आपल्याला एक मुका खांब करायचा आहे अशा पद्धतीने। एक मुका खांब झाल्यानंतर एक अर्धा खांब करायचा आहे, एक अर्धा खांब झाल्यानंतर एक मोठा खांब करायचा आहे, म्हणजे डबल क्रोशा, एक सिंगल क्रोशा, एक हाफ डबल क्रोशा आणि एक डबल क्रोशा। आता काय करायचं आहे, आपल्याला तीन ट्रिपल क्रोशा घालायचे आहेत। तर ट्रिपल क्रोशा घालण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन वेळेस सिल्वर वेढा घ्यायचा आणि या लूपमधून एक वेळेस काढायचा, परत ह्या दोनाचा एक, ह्या दोनाचा एक आणि ह्या दोनाचा एक। तर असंच आपल्याला तीन वेळेस करायचं। तर ही दुसऱ्या वेळेस आहे, दोनाचा एक, दोनाचा एक आणि दोनाचा एक। आता हा जो दुसरा ट्रिपल क्रोशा आहे याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक दोन तीन चार। तर इथे मी चार चेन घेतलेले आहेत आणि जिथे आपला ट्रिपल क्रोशा समाप्त होते तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि परत इथेच आपल्याला एक ट्रिपल क्रोशा घालायचा आहे। एक ट्रिपल क्रोशा झाल्यानंतर एक डबल क्रोशा, परत एक हाफ डबल क्रोशा आणि परत एक सिंगल क्रोशा, एक सिंगल क्रोशा। तर पाहू शकता किती मस्त आपलं पान तयार झालेलं आहे। तर आणखीन मी एक बनवून दाखवते। तर पुढच्या लूपमध्ये आपल्याला परत काय करायचं आहे, एक मुका खांब घालायचा आहे, एक अर्धा खांब, एक मोठा खांब म्हणजे डबल क्रोशा आणि परत तीन ट्रिपल क्रोशा, दोनाचा एक, दोनाचा एक आणि दोनाचा एक, परत दुसरा ट्रिपल क्रोशा। आणि जर तुम्हाला हे खांब विणता येत नसतील, साखळी, सिंगल क्रोशा, डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, ट्रिपल क्रोशा आणि बरंच काही बेसिकचं जर जमत नसेल, तर माझ्या चॅनलवर एक बेसिकची प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही चेक करू शकता। त्याच्यामध्ये मी सर्व प्रकारचं विणकाम कसं विणायचं हे शिकवलेलं आहे। तर आता परत ही आपल्याला वरचं टोक काढायचं आहे। तर हा जो दुसरा ट्रिपल क्रोशा आहे याच्यावर आपल्याला एक दोन तीन चार, चार साखळ्या घ्यायच्या आहेत आणि जिथे आपला ट्रिपल क्रोशा समाप्त होते तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच करायचं आहे। आणि परत सेम पद्धतीने एक ट्रिपल क्रोशा, एक डबल क्रोशा आणि एक हाफ डबल क्रोशा, आणि एक सिंगल क्रोशा इथेच आपल्याला कंप्लीट करायचं आहे।
तर हे पाहू शकता दुसरं पण पान किती सुंदर तयार झालेलं आहे। तर असेच मी बाकीचे पानं विणून घेते आणि नंतर हे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर दाखवते। तर हे पाहू शकता फ्रेंड्स किती सुंदर आपलं फ्लावर पॉट तयार झालेलं आहे। तर याच्यावर आता आपण हे फ्लावर लावून घेणार आहोत। तर हे खूप मोठे मोठे आहेत आणि आपली ही कुंडी खूप छोटी आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे हे छोटे छोटे फ्लावर इथे लावून घेणार आहे। तर इथे मी हे फ्लावर जे आहेत ते जे माझ्याकडं ग्लू गम आहेत त्याने मी इथे चिपकवून घेणार आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही हवं तर शिवूनसुद्धा घेऊ शकता किंवा ताराच्या मदतीने सुद्धा अटॅच करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर हे माझे जे गुलाबाचे फुलं आहेत हे मी खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये यूज केलेले आहेत आणि हे माझ्याकडे उरलेले जे होते त्याच्यापासूनच मी इथे ह्या कुंडीला सजवणार आहे। तर ह्या गुलाबाच्या फुलापासून मी तोरण कसं बनवायचं आणि भरपूर वस्तू सांगितलेल्या आहेत, खूप साऱ्या जागी मी हे अटॅच केलेलं आहे। आणि हे जे गुलाबाचे फुलं आहेत याच्यापासून आपण गौराईसाठी हार विणले होते। तर मी अगोदर काय करते याच्यावर चिपकून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर हे बघू शकता मी फ्लावर चिपकून घेतलेले आहेत। तर हे पाहू शकता फ्रेंड्स अगदी कमी वेळात किती सुंदर आपलं फ्लावर पॉट तयार झालेलं आहे। तर तुम्ही इथे टिपॉयवर सुद्धा ठेवू शकता किंवा कॉर्नर टेबलवर किंवा जर तुमचं इतर काही फर्निचर असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे शो पीस म्हणून ठेवू शकता। किती सुंदर दिसत आहे पाहू शकता। आणि इथे मी अगोदरच सांगितलं होतं की हा बॉल माझ्या काही कामाचा नव्हता आणि हे फुलं पण उरलेलेच होते। तर याच्यापासून किती सुंदर आपण एक आयटम बनवलेला आहे। तर मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशात नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।